नमस्कार सखी सुगरांच्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर जेवण झालं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो मुखवास. तर जेवल्यानंतर चमचाभर मुखवास खाल्ला की दिवसभर अगदी छान वाटतं. तर आज आपण बाजारात मिळतो तसाच मुखवास घरच्या घरी कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे आज आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला तयार केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मुखवास तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे. ही बारीक बडीशेप आहे, ही नेहमीच्या बडीशेपपेक्षा थोडीशी गोडसर असते. आणि त्याचबरोबर अर्धी वाटी ओवा घेतलेला आहे, अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी धना डाळ. त्याचबरोबर इथे मी एका लिंबाचा रस वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि हा मसाला तयार करण्यासाठी इथे मी 6 ते 7 लवंगा घेतलेले आहेत, 5 ते 6 हिरवी वेलची आणि थोडेसे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. तर सगळ्यात आधी जो लिंबाचा रस आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा सैंधव मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा साधं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत हे आपल्याला हलवत राहायचं आहे. तर बघा हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता जे आपण 4 पदार्थ घेतलेले होते तर त्या 4 पदार्थांमध्ये 2-2 चमचे हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे. तर आधी बडीशेपमध्ये घालूया, मग धना डाळमध्ये, त्यानंतर 2 चमचे आपण ओव्यामध्ये घालूयात आणि उरलेलं मिश्रण आपण तीळमध्ये घालूयात. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हळद जी आहे ती अँटीबायोटिक आहे, याने शक्यतो घशाचे आजार होत नाहीत. आपल्याला खोकला जरी आला तरी आपण हळद टाकून दूध पितो, त्यामुळे हळदीचा वापर यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर इथे मी बडीशेप मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे, ओवा देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे 4 पदार्थांना आपण हे हळद आणि मिठाचं पाणी लावून घेतलेलं आहे. आता आधी म्हटल्याप्रमाणे आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी एका कढईमध्ये जे मसाले आपण काढून घेतलेले होते ते आधी हलकेसे भाजून घेऊयात. तर मंद आचेवरती 1-3 मिनिट हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात. तर मसाले छान भाजून झालेले आहेत तर याला आपण आधी काढून घेऊयात. आणि हे मसाले थंड होईपर्यंत आपण बाकीच्या वस्तू भाजून घ्यायच्यात. तर आधी आपण तीळ भाजून घेऊयात. तर लक्षात ठेवा, अगदी मंद आचेवरती ह्या सगळ्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर तीळ देखील अगदी छान खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजू लागले की ते छान उडू लागतात. तर इथे बघा तिळाचा कलर बदललेला आहे, हलके तांबूस रंगावरती ते भाजून झालेले आहेत, हे आपण काढून घेऊयात. आणि यानंतर धना डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. धना डाळ आधीच भाजलेली असते पण तरीही आपण यामध्ये हळदीचं पाणी घातलेलं आहे, त्यामुळे यामधलं सगळं मॉइश्चर जाईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत ही धना डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर बघा 2 ते 3 मिनिटातच धना डाळ आपली छान अशी भाजून झालेली आहे. तर ती देखील आपण काढून घ्यायची आहे. आता यानंतर ओवा भाजून घेऊयात. तर सगळ्या वस्तू आपल्याला मंद आचेवरती आणि सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या सगळ्या एकसारख्या आणि खरपूस अशा भाजल्या जातात. तर ओवा देखील पाचक आहे, चिमूटभर ओवा खाल्ला तरी पोटाचे सगळे विकार बरे होतात, त्यामुळे या मुखवासमध्ये या ओव्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर हा देखील व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण बडीशेप भाजून घेऊयात. तर या मुखवासमधला मेन पदार्थ बडीशेपच आहे. बडीशेप ही पाचक आहे आणि त्यामध्ये भरपूर कॅल्शियमचं प्रमाण असतं. तर अशा प्रकारे ही बडीशेप ही अगदी छान तांबूस रंगावरती भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे. तर इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये आपण भाजून ठेवलेले सगळे पदार्थ मिक्स करायचे आहेत. तर बघा मी तीळ यामध्ये घालून घेते, त्यानंतर धना डाळ आणि ओवा, आणि हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा लक्षात ठेवा, मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तर आता या मुखवासचा मसाला तयार करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले मसाले घालायचे आहेत. यामध्येच मी 1 चमचा ज्येष्ठमध पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर खडीसाखरेचा एक मोठा खडा घेतलेला आहे. तर याला आपण थोडंसं फोडून घालूया. तर मी फोडून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला छान पावडर बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे ही पावडर आपली बनवून तयार झालेली आहे. तर यामध्ये थोडेसे वेलचीची टरफलं राहिलेली आहेत, त्यामुळे आपण ही चाळून घेऊयात.
थोडीच पावडर आहे त्यामुळे मी छोट्या घाणीने गाळून घेतली आहे आणि इथे आपले मुखवासचा मसाला तयार झालेला आहे. तर गाळणीमध्ये शिल्लक राहिलेले जो वेलचीचे फोलपट आहे ती टाकून न देता आपल्याला चहामध्ये वापरली तरीही चालतील. आणि अशा प्रकारे हा मसाला आपला तयार झालेला आहे. तो आपण भाजून घेतलेल्या सगळ्या पदार्थांमध्ये घालून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि अशा प्रकारे सगळ्या चवींनी युक्त असा हा पाचक मुखवास आपला तयार झालेला आहे. जेवल्यानंतर चमचाभर हा मुखवास खाल्ला की पोटाचे विकार अजिबात होणार नाहीत. त्याचबरोबर बऱ्याच जणांना मुख दुर्गंधीचाही त्रास असतो, तोही कुठल्या कुठे दूर पळून जाईल. त्यामुळे तुम्ही देखील ही मुखवासची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारचं घंटीचं बटन प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.